फिर आपको तो बहुत बहुत स्वागत है। तो हमारे चैनल का कहना है, तो आज फिर से हम आपके लिए आए हैं एक नया वीडियो। कर्मचारी धरना आंदोलन आज होते, त्यांच्या जे थकबाकी बाकी होती त्या संदर्भामध्ये त्यांनी धरना आंदोलन आयोजित केले। तर आता जाऊन आपण ऐकूया त्यांचं काय म्हणणं होतं आणि काय त्यांचे विषय। सोनल दिलीप काळे, मी ह्या हॉस्पिटलमध्ये नवरोज जिवाडी हॉस्पिटलमध्ये गेली 30 वर्ष कार्यरत आहे ॲज अ NICU सिस्टर इन्चार्ज। आमचे जे काही प्रश्न आहेत ते म्हणजेच BMC आम्हाला 50% जो काही त्यांचा वाटा आहे, जो ग्रँट आहे तो पूर्णपणे ते देत आहेत। पण प्रश्न आहे शासनाचा, शासनाचा अजूनपर्यंत आम्हाला 5th pay कमिशनचेच पैसे येतात, त्यामुळे आम्हाला त्यांची जी थकबाजी बाकी आहे ती अजून दिलेली गेली नाही आहे। 2005 सालापासून 2012 पर्यंतची थकबाकी ही शासनाकडे तशीच थांबवलेली आहे, त्यामुळे आता 67 कोटी हे त्यांचं देणं लागतं आणि ते देणं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमची थकबाजी काही मिळणार नाही। आणि जे ह्याच्यामध्ये पोळलं कोण जात आहे तर हे जे आम्ही कामगार आहोत त्या कामगारांचीच पिळवणूक होत आहे। त्याची कामगार म्हणजेच कसं की मॅनेजमेंटला काही फरक पडत नाही, शासनाला काही फरक पडत नाही। फरक पडतो कोणाला, जे रोजचे जे कामगार आहेत जे प्रामाणिकपणे त्यांची ड्युटी करत आहेत त्यांनाच हा फरक पडतो आहे। त्यांना फरक पडला म्हणजेच काय होतं, आम्ही आता आंदोलन करणार, उपोषण करणार, ह्याच्या पुढची स्थिती काय असेल, कुठे कुठे आम्ही काय काय करणार ते आम्ही आता शासनाला पण दाखवून देणार की आम्ही आता गप्प बसणार नाही। पण आता कालच्या जी आमची मुख्यमंत्र्यांबरोबर जी काही मीटिंग झाली त्याच्यात त्यांनी जे पॉझिटिव्ह आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांनी मान्य केलं की हां आम्ही तुमचे फंड्स रिलीज करू, त्याने आम्हाला फार आनंद झाला आहे। पण जोपर्यंत ते आमच्या हाती येत नाही आहे तोपर्यंत हा लढा आम्ही तसा चालू ठेवू। पण आम्ही हॉस्पिटलचा फायदा होत असेल पर 200 ते 300, त्याची बेड स्ट्रेंथ आहे 305 आणि डेली आपली OPD आहे 300-300 वरती आपली OPD डेली चालते। बहुतेक कुटुंब हे गरीब मध्यमवर्गीय आणि गरीब परेल लालबागला एरिया गिरणगावातले सगळे तिथे जनरल हॉस्पिटल आहे, तिथे मॅक्सिमम कामगारांचे घरचे मोस्टली पेशंट आमचे हे परेल लालबाग नायगाव कामगार वस्तीतले कामगार ते पेशंट जास्त आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्याबद्दल नक्कीच आम्ही संतुष्ट आहोत। पण जोपर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तोपर्यंत आमची अशीच आंदोलनं चालू राहणार आणि कामगार सगळे एकजुटीने ह्या गोष्टीसाठी नक्कीच लढा देणार। थँक्यू। धरणा आंदोलन आयोजित केलं होतं आपण कशासाठी केलं होतं? लालबावटा जनरल कामगार युनियनतर्फे आम्ही 3 दिवसाचं रात्रंदिवस वाडीय कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं होतं या ठिकाणी। त्याचं कारण म्हणजे वाडियाला ग्रँट 50% महापालिका देते आणि 50% स्टेट गव्हर्नमेंट देते। स्टेट गव्हर्नमेंटने असा तिथे निर्णय घेतला की ही जी ग्रँट आहे ती बंद करायची, त्याच्यासाठी त्यांनी एक कमिटी वगैरे पण नेमली। आमचं असं म्हणणं स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये हे जे रुग्णालय आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी याची बांधणी झालेली आहे 1926 साली गिरणी कामगार जे वस्ती होती तेव्हापासून, आणि त्याला ग्रँट देणं हे सरकारवर बंधनकारक आहे कारण आरोग्यसेवा हे सरकारचं कर्तव्य आहे। आता महापालिकेने ती काय ग्रँट थांबवलेली नाही पण सरकारने ती थांबवायचा प्रयत्न चालवलेला आहे, त्यामुळे आम्ही आमचं धोरण आहे आमचं म्हणणं आहे की जी ग्रँट देण्यात येते त्यातनं औषधावर खर्च होतो आणि कामगार कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो, त्यामुळे त्याचा परिणाम होईल सर्वसामान्य रुग्णांवर होईल, औषध महाग होतील, ती ग्रँट देण्यात यावी। तर जी थकबाकी आहे ती 67 कोटी 10 लाख होते, त्याच्यात कामगार वर्गाची कामगारांची जी थकबाकी आहे ती 10 कोटी 10 लाख आहे। तर त्यामुळे आम्ही सातत्याने असं आंदोलन करत होतो की त्याच्यामध्ये ही आम्हाला ग्रँट मिळालीच पाहिजे, ती थांबवता कामा नाही। आम्ही धरणं जाहीर केल्यानंतर आणि आम्ही चलो वर्षा अशी घोषणा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कडनं आम्हाला बोलवण्यात आलं। काल आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं ग्रँट मी देतो म्हणून स्पष्ट शब्दात सांगितलं, त्यामुळे आज हे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा आम्ही आदर करतो, त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आम्ही आंदोलन आज हे स्थगित करतो आहे। कारण आम्ही तुमच्यासारखेच एक आहोत, मी सुद्धा तुमच्यासारखाच कामगार आहे,
त्या बी एस टी मधून मी ऑफिसर मधून रिटायर झालो, परंतु कामगार वर्गाशी आम्ही हे जाळ तोडलेलं नाही. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला पुन्हा लाल साहेब तुमचा हा लढा 100% यशस्वी होणार, कारण गेली काही महिने तुमचे लीडर मंत्रालयातील मुख्यमंत्र्यापासून त्या त्या कन्सर्नची कन्सर्न मिनिस्टरला, मग तो आरोग्यमंत्री असो किंवा इतर असं मंत्री असो, सतत भेटतायत. विरोधी पक्षाच्या लोकांना भेटतायत, राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यानंतर आमचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, धनंजय मुंडे, चव्हाण मॅडम, या सगळ्यांना त्यांनी कुठचाही पक्ष बाकी ठेवला नाही. प्रकाश रेड्डी स्वतःच्या कामासाठी कुठे जात नाहीत, परंतु लोकांच्या कामासाठी कुठच्याही आमदाराला आणि खासदाराला भेटायला सतत तयार असतात. आणि तुमच्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे, आणि ती आम्ही म्हणत आहे तुमची ही लढाई ही यशस्वी होणारच, परंतु आपल्याला गाफील राहता कामा नये, कारण आपण जरा कुठे शांत झालो की बरोबर हे लोक संधी साधतात. जनता का इना चैनल को देखते रहने के लिए सब्सक्राइब बटन को दबाएं और बाजू में जो बेल आइकन होता है उसे भी दबाएं, जिससे हमारी हर एक वीडियो के बारे में आप लोगों को